पनवेल तालुक्यातील चिखले गावातील मुलांच्या वसतिगृहाच्या छताचे प्लास्टर पडून 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांवर कळंबोली येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचे वृत्त कळताच पनवेल महापालिकेचे सभापती आणि नगरसेवकांनी घटनास्थळाची पाहणी केली व जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. चिखले गावात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत 544 विद्यार्थी आहेत. येथील मनोरंजन हॉलमध्ये बुधवारी रात्री 45 मुले झोपली होती. त्याचवेळी छताचे स्लॅब कोसळल्याने 8 मुले जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती अमर पाटील, झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास आणि सामाजिक विकास सभापती प्रकाश पिनेतार, महिला व बाल कल्याण सभापती दर्शना भुईर, नगरसेवक महादेव मदे यांनी तातडीने MGM हॉस्पिटल गाठले आणि जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. या विद्यार्थ्यांचे पालक गरीब असल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च शासनाने करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी आश्रमशाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. वर्गाच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम आणि विभागाला यापूर्वीच पत्र दिल्याची माहिती येथील शाळेकडून मिळाली आहे.